तिळगंगा साहित्य परिवार आमच्या ग्रुपमधून मला कळालं, म्हटलं आपण रसिक म्हणून जावं, म्हणून मी आज या ठिकाणी आलो. मॅडम म्हणाल्या, म्हटलं चालू करूया. मला एक खोत सरांचा, त्यांनी एक सांगितलेली गोष्ट होती मगाशी की थोडासा संदर्भ शेतकऱ्यांच्या संदर्भात असावा, तोच धागा थोडा पुढे ओढतो. आग पोटापाशी खेळे, आग पोटापाशी खेळे, जीव पाचोळ्याचा गोळा. आग पोटापाशी खेळे, जीव पाचोळ्याचा गोळा, धुक्याच्या पावसाशी, धुक्याच्या पावसाशी घाम उभट चिरला, घाम उभट चिरला. कवितेचं शीर्षक आहे फास. नाही तरी फासांची, नाही तरी फासांची सवय झाली आहे शेतातील बाभळीला. नाही तरी फासांची सवय झाली आहे शेतातील बाभळीला, खपाटून गेलेल्या पोटाला, खपाटून गेलेल्या पोटाला चार दाणे अन्न नाही मिळणार म्हणून मरणाचा हव्यास. पोटाला, खपाटून गेलेल्या पोटाला चार दाणे अन्न नाहीत मिळणार म्हणून मरणाचा हव्यास. हिरव्या क्रांतीचं स्वप्न गाभूळ स्वप्न, स्वप्नच वाटतं जन्मापासून मरण्यापर्यंत. हिरव्या क्रांतीचं त्यांना गाभूळ स्वप्न, स्वप्नच वाटतं जन्मापासून मरण्यापर्यंत, आणि अख्ख आयुष्यच ऋणी राहतं, आणि अख्ख आयुष्यच ऋणी राहतं माती सकट पेरलेल्या दाण्यापर्यंत धनिकांच्या चौकट. अख्खं आयुष्यच ऋणी राहतं माती सकट पेरलेल्या दाण्यापर्यंत धनिकांच्या चौकटीत. कुठपर्यंत सोसायचं, कुठपर्यंत सोसायचं राजानंही नाकारल्यावर त्यांनी पापी कुलटे करंटे म्हणे. कुठपर्यंत सोसायचं राजानंही नाकारल्यानंतर त्यांनी पापी कुलटे करंटे म्हणून. विषाचा प्याला फासाची गाठ, विषाचा प्याला फासाची गाठ, प्रिय राहते रात्रभर कुरतडणाऱ्या आयुष्यासाठी. आणि कुलवंतांचे दास म्हणून, आणि कुलवंतांचे दास म्हणून कुठपर्यंत ह्या पिढ्या ससे होलपट सोसत राहणार कळत नाही. कुलवंतांचे दास म्हणून कुठपर्यंत ह्या पिढ्या ससे होलपट सोसत राहणार कळत नाही. आमच्या मरणाचे विष, आमच्या मरणाचे विष पेरले जाते टेबलावरच्या फाईल्समध्ये, रॉममध्ये. लाईव्ह टेलिकास्ट बनवू पाहतात एका इशूचा आदर्श दररोज. आमच्या मरणाचे विष पेरले जाते टेबलावरच्या फाईल्समध्ये, रॉममध्ये. लाईव्ह टेलिकास्ट बनवू पाहतात एका इशूचा आदर्श पुढच्या पिढीच्या आत्महत्येसाठी. मॅन ऑफ द सेंचुरी काय किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी काय, मॅन ऑफ द सेंचुरी काय किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी काय, पुतळ्यातून आणि फोटोतून नोटेतून चौकातून फक्त कार्यालयात. मॅन ऑफ द सेंचुरी काय किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी काय, पुतळ्यातून आणि फोटोतून नोटेतून चौकातून फक्त कार्यालयातच. त्यांचा आदर्श मरणातून उगवत नाही अजूनही, त्यांच्याच पुतळ्याखाली, त्यांच्याच पुतळ्याखाली अंधारात चिडीचूप भरते एका फासाची शोकसभा आणि सानुग्रहाचं पुडकं.
त्यांच्याच पुतळ्याखाली अंधारात चिडीचूप भरते एका फासाची शोकसभा आणि सानुग्रहाचं पुडक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पराभूत स्वातंत्र्यातून शेतकऱ्यांच्या पराभूत स्वातंत्र्यातून घडत राहते शेतातील पोटासाठी आणि भुईतल्या दाण्यासाठी अतर्क आत्महत्या अतर्क आत्महत्या अतर्क आत्महत्या। धन्यवाद।